शेतकरी बंधूं नमस्कार सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपलं महाराष्ट्र हे राज्य फलोत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असलेलं असं राज्य आहे आपल्या महाराष्ट्राचं हवामान हे सर्व प्रकारच्या फळांसाठी पोषक असल्यामुळे विविध जातींच्या फळाची आपला शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करत असतो अशाच लिंबूवर्गीय फळांपैकी एक महत्त्वपूर्ण फळ म्हणजे मोसंबीचं फळ मंडळी मोसंबीमध्ये क जीवनसत्वाचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारं असं हे फळ असल्यामुळे आपल्याकडे मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड होते ही लागवड इतक्या मोठ्या प्रमाणात होते की संपूर्ण देशाचा जर आपण बारकाईने विचार केला तर महाराष्ट्र हे मोसंबीचं पहिलं राज्य ठरतं मंडळी परंतु मोसंबीची लागवड केल्यापासून प्रत्यक्ष फळधारणा होईपर्यंत निसर्गता या मोसंबीच्या पिकावरती मोठ्या प्रमाणात विविध किडींचा प्रादुर्भाव होतो अर्थातच या किडींचा बंदोबस्त कसा करायचा हाच आपला आजचा विषय आहे आपला विषय एकदा बघूयात आजचा विषय आहे मोसंबीवरील किडींचं व्यवस्थापन मंडळी या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आज कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अनंत बडगुजर साहेब नमस्कार बडगुजर साहेब तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत नमस्कार डॉक्टर अनंत बडगुजर साहेब हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कीटकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत मंडळी मोसंबीवरील कीड व्यवस्थापन या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात देखील प्रश्न असतील आपण आपले प्रश्न बडगुजर साहेबांना थेट विचारू शकता त्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक आमचे दूरध्वनी क्रमांक एकदा लिहून घ्या शून्य दोन 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 चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य आणि दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मी नंबर पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन 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 चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य आणि दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि मोबाईल धारकांनी फोन करताना शून्य दोन दोन हा एस टी डी कोल क्रमांक फिरवायचा आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपले प्रश्न विचारावेत अशी आमची विनंती आहे तर बडगुजर साहेब मोसंबीवरील कीड व्यवस्थापन हा आपला आजचा विषय आहे परंतु अगदी सुरुवातीला मला असं सांगा की आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मोसंबीचं हे उत्पादन मोसंबीची लागवड किती मोठ्या प्रमाणात केली जाते फळपिकांच्या बाबतीत बोलायचं झालं की आताच आपण सांगितल्याप्रमाणे मोसंबी जे काही एकूण फळपिकांमध्ये महाराष्ट्र हे निश्चितच एक प्रकारे अग्रेसर राज्य आहे देशाचं नेतृत्व महाराष्ट्र आहे फळ फळांच्या फ़ल, बाबतीमध्ये आणि त्यातल्या विविध फळपिकांमध्ये सुद्धा मोसंबीचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं देशाचा जर जा का विचार करायचा झाला तर जवळपास साडेतीन लाख हेक्टरवर मोसंबीची लागवड जी आहे ती केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव हजार हेक्टरवर मोसंबीची लागवड ही केली जाते एकूण देशाचा विचार करता आ, जर का पाहिलं आपण तर महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आणि राजस्थान या प्रामुख्याने या राज्यांमध्ये मोसंबीची लागवड केल्या जाते आणि उत्पादकच्या बाबतीमध्ये मात्र जर बोलायचं झालं तर, तर कर्नाटक राज्याची उत्पादकता ही जास्त प्रमाणामध्ये आहे त्याखालोखाल आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक हा चौथा लागतो देशाची उत्पादकता आज जवळपास दहा पॉईंट एकोणसाठ टन प्रति हेक्टर एवढ्या या प्रमाणात आहे तर महाराष्ट्राची उत्पादकता त्या तुलनेनं फार कमी आहे म्हणजे दोन पॉईंट पाच म्हणजे जवळपास अडीच टन प्रति हेक्टर एवढ्या कमी प्रमाणामध्ये आहे आणि आता एवढ्या कमी प्रमाणामध्ये जी उत्पादकता आहे तर निश्चितच जे काही घटक आहेत त्यामध्ये किड रोगांचा प्रश्न आहे इतर काही घटक आहेत त्यामुळे ही उत्पादकता कमी आपल्याकडे आढळून आलेली आहे बर म्हणजे संपूर्ण देशामध्ये सुमारे साडेतीन लाख हेक्टर या क्षेत्रावरती मोसंबीची लागवड होते आणि उत्पादनाच्या बाबतीत आपला महाराष्ट्र जो आहे तो चौथ्या क्रमांकावरती आहे उत्पादकतेमध्ये बरं पण सर याच मोसंबीच्या पिकावरती विविध किडींचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हे नुकसान किती प्रमाणात होतं एकंदरीत जगावर जर जगाचा जर विचार केला आपण तर लिंबूवर्गीय फळ पिकं जे आहेत ज्यामध्ये संत्रा मोसंबी आणि जे काही आपले लिंबोनी म्हणतो आपण तर या पिकांवर साधारणतः जवळपास आठशे तेवीस प्रकारच्या विविध किडींची नोंद जगामध्ये झालेली आहे आणि त्यातले त्यात आपल्या भारतामधला जर का विचार करायचा झाला तर जवळपास दीडशे प्रकारच्या किडींची नोंद ही भारतामध्ये सुद्धा झालेली आहे परंतु आपल्या महाराष्ट्राच्या आणि त्यात मराठवाड्यातल्या हवामानामध्ये जर का विचार करायचा झाला कारण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जे मोसंबीचं पीक घेतलं जातं ते मराठवाड्यामध्ये औरंगाबाद आहे जालना आहे बीड परभणी आणि नांदेड या पाच जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पीक घेतलं जातात येथील हवामानाचा जर का विचार करायचा झाला विचार करता आपण म्हटलं तर जवळपास आठ ते नऊ प्रकारच्या किडी या प्रामुख्याने या मोसंबी पिकावर आढळून येतात ज्यामध्ये सिट्रस सायला त्यानंतर पाने खाणारी आळी आहे त्यानंतर पाने पोखरणारी आळी आहे त्याचबरोबर काही रस शोषण करणाऱ्या किडी सुद्धा आहेत ज्यामध्ये मावा आहे फुलकिडे आहेत पिठ्या ढेकून आहे त्याचबरोबर खवले किड सुद्धा आहे त्यानंतर आणखी एक म्हणजे या पिकाच्या बाबतीत साल सालवर खाणारे जे काही खोड म्हणतो आपण खोडाची साल खाणाऱ्या किडीमध्ये साल खाणारी जी आहे हिचा सुद्धा प्रादुर्भाव जो आहे तो अलीकडील कालामध्ये वाढतच चाललेला आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फळातील रस शोषण करणारी कीड त्याचबरोबर फळमाशी या किडीसुद्धा प्रामुख्याने आपल्याकडील भागामध्ये आढळून येतात आणि मागच्या एक चार पाच वर्षामध्ये कोळीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याकडं आढळून आलेला आहे अशा विविध प्रकारच्या ज्या किडी आहेत त्या किडींमुळे मोसंबीचं जे पीक आहे ते अक्षरशः उद्ध्वस्त होतं परंतु सर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये या मोसंबीच्या फळांची गळ होते ती कोणत्या किडींच्या प्रादुर्भावामुळे आता मी आता सांगितल्याप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात या पिकावर किडींचा प्रादुर्भाव होत असतो आणि पिकांमुळे जे काही किडींमुळे होणारं नुकसान जर का विचारात घेतला आपण पंचवीस टक्क्यापर्यंत नुकसान हे किडींमुळे होत असतं आणि त्यात सर्वात जास्त जर का कुठल्या किडीमुळे नुकसान होत असेल तर तो आहे फळातील रस शोषण करणारा पतंग आता आपण तो, तो। आ, आता या पतंगाचा जर का विचार करायचा झाला तर प्रामुख्याने जेव्हा आपला पाऊस होतो पाऊस झाल्यानंतर या पतंगाचे जे काही अंडे घालण्याचा सुरुवात होते अंडी घातल्यानंतर साधारणतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जे प्रौढ असतात तर हे प्रौढ मग रात्रीच्या वेळेला शेतामध्ये येऊन जे काही होण्याच्या अवस्थेमध्ये जे फळं असतात विशेषतः आंबे बहाराची जी, जी फळं आहेत तर त्या फळांना नुकसान करण्याचं काम करत असतात त्या फळांवर येतात आणि रात्रीच्या वेळेला त्यांना त्यामध्ये जे काय त्यांचे सोंड आहे ते आतमध्ये खूप असण्याचं काम करतात यांची जी काही सोंड असते ती एक प्रकारे फार धारदार आणि टनक असते आणि सोंडे सोंडेद्वारे त्या आतमध्ये सोंड खुपसून त्यातून रस शोषण करण्याचं काम करतात मग अशा ठिकाणी जे रस तयार होतो तर तो जो काही त्या ठिकाणचा भाग आहे त्या ठिकाणी मग तो सडल्या जातो आणि त्या ठिकाणी बुरशी आणि जीवाणू त्यामध्ये प्रवेश करतात अशी फळं ही गळायला लागतात आता याच्या प्रजाती जर का विचार करायचा झाला तर जवळपास याच्या पंचवीस प्रकारच्या विविध प्रजाती आपल्याकडे आढळून येतात पतंगाच्या पंचवीस प्रजाती पंचवीस प्रकारच्या प्रजाती या आपल्याकडील मोसंबीवर जे आहे ते नुकसान करतात परंतु मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मुख्यतः प्रामुख्याने तीन प्रकारच्या प्रजाती आहेत हा त्यामध्ये कियाजनेटा आहे त्यानंतर युरोसिमा इडोसिमा आहे त्यानंतर इडोसिमा फ्लो फुलोनिका आहे त्यानंतर इडोसिमा मॅटर्न आहे अशा तीन प्रकारच्या प्रजाती प्रामुख्याने आपल्याकडे आढळून येतात त्यानंतर आता ही या जरी प्रजाती आपल्याकडे प्रामुख्याने असल्या तरी ह्या बाबतीत एक लक्षात घेणं गरजेचं आहे की याचा जो काही आळी अवस्था आहे किंवा याच्या प पतंग जर का सोडला म्हणजे प्रौढ अवस्था जर का सोडली तर बाकीच्या तीनही अवस्था या मोसंबी पिकावर किंवा कुठल्याही लिंबूवर्गीय फळ फळपिकावर आढळून येत नाहीत चारी चारी या ज्या अवस्था आहेत त्याचे जे काय आपण पर्यायी यजमान वनस्पती म्हणतो आपण तर या पर्यायी यजमान वनस्पतीमध्ये गुळवेल आहे वासनवेल आहे आणि चांदवेल आहे या पर्यायी वनस्पतीवर याच्या पूर्णतः बाकीच्या जे काही अवस्था आहेत त्या होत असतात साधारणतः पावसाची सुरुवात जेव्हा जून जूनचा पाऊस होतो आणि वासनवेल चांदवेल वगैरे उगवतात उगवल्याच्या नंतर त्या ठिकाणी याचे जे काही पतंग असतात ते अंडी देण्याचं काम करतात त्यातून अंडी दिल्याच्या नंतर आळी बाहेर दहा ते बारा दिवसामध्ये याची आळी बाहेर पडते आळी पूर्ण तिचा जो जीवनक्रम आहे जवळपास वीस दिवसाचा जीवनक्रम वीस ते पंचवीस दिवसाचा जीवनक्रम हा त्या वासनवेल गुळवेर या झाडांवर करत असते आणि त्यानंतर ती कोशावस्थेमध्ये जमिनीमध्ये जाते आणि कोशावस्थेमधून जमिनीमध्ये पर कोशावस्था संपून परत ती आ, आ, पतंग अवस्थेमध्ये येते आणि पतंग अवस्थेमध्ये नेमकं त्यावेळेस तो आपला ऑगस्ट सप्टेंबरचा जो कालावधी आहे तो आलेला असतो आणि नेमकं त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी आंब्या पकडलेला आहे ती फळं जी आहे ती पक्व होण्याच्या अवस्थेमध्ये असतात आणि पक्व होणाऱ्या फळांमध्ये जो निघणारा वास असतो त्या वासामुळे ही जे काही पतंग आहेत ते त्या तिकडे आकर्षल्या जातात आणि आकर्षित नंतर विशेषतः संध्याकाळी जो काय सहा ते आठचा जो कालावधी आहे तर या कालावधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये हे थोडं थांबवतो आपल्याला एक फोन येतोय बाबासाहेब लांडे पाटील बोलत आहेत जालन्याहून हॅलो 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 येतोय का सर हा बाबासाहेब आपला प्रश्न विचारा सर आमचा प्रश्न असा आहे की आम्ही मोसंडी दोन एकर मोसंडी आमच्याकडे आणि त्यामध्ये फळाची गळ जास्त होती बरं काय विचारायला धन्यवाद आपला प्रश्न कळला बाबासाहेब त्याच प्रश्नाचं उत्तर सर आता आपला जो प्रश्न आहे की आपल्याकडं जवळपास दो दोन एकरची बाग आहे म्हणतायत आणि त्यातील फळांची जी काही गळ मोठ्या प्रमाणामध्ये येते आता एक लक्षात घेतलं पाहिजे की फळांची गळ ही विविध कारणांपैकी होत असते त्यातलं जे काही फुलधारणा झाल्यानंतर जी काय छोटीशी फळं असतात साधारणतः एका झाडाचा जर का विचार केला आपण तर दीड ते दोन लाखापर्यंत फुलधारणा होत असते त्यातले जवळपास नव्वद टक्क्यापर्यंतचे फुलं हे गळतात हे नैसर्गिक गळ असते त्यानंतर नव्वद टक्क्यापैकी जे काही फळ तयार होत असतात त्यातले सुद्धा परत ऐंशी नव्वद टक्के फळं हे गळायला लागतात आणि जवळपास आठशे ते पंधराशेपर्यंतचे पर्यंतचे फळं हे झाडावर राहू शकतात साधारणतः संत्र्यामध्ये पंधराशेपर्यंत पर्यंत असतात मोसंबीमध्ये आठशे ते नऊशे फळं हे आपण चांगल्या प्रकारे झाडावर पोसू शकतो आणि त्याच्या त्याच्या अगोदर जी होणारी गळ आहे ती स्वाभाविक आहे ती वातावरणातले बदल असतील किंवा किंवा झाडाला तेवढं पेलवत नाही त्यामुळे ते त्याचे जे काही संजीवक होतात त्या माध्यमातून ही गळ होत असते परंतु याच्या उपर होणारी जी गळ आहे ती मात्र मग किडींमुळे होणारी गळ असते आणि त्याचा आपल्याला प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे आणि ते, त्या त्याचं आपण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यामध्ये मग मा, जे काही पको होण्याच्या अवस्थेमध्ये जी गळ होत असते ती प्रामुख्याने फळ मासे आणि फळातील शोषण करणारा पतंग आहे त्याच्या माध्यमातून होत असते आता या फळातील शोषण करणाऱ्या पतंगाच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला सगळ्यात मोठं जे आहे हा जो रस शोषण करणारा पतंग आहे हा रात्रीच्या वेळेला येत असतो मग साहजिकच की आपल्याला रात्रीच्या वेळेला या पतंगाला येऊ द्यायचं नाहीये त्यासाठी काय करता येईल तर त्या ठिकाणी आपल्याला सहा ते आठ या वेळामध्ये जर का धूर करता आला शेतामध्ये तर निश्चितपणे फायदेशीर होईल मग धूर करण्यासाठी काय करता येईल ओलसर काडी कचरा जाळू शकतो किंवा मग काडी कचऱ्यामध्ये कडुलिंबाची पानं आहेत त्याचा सुद्धा आपण जाळ करून त्या ठिकाणी धूर करू शकतो या धुरामुळे काय होईल की हे पतंग जे आहेत ते त्या ठिकाणी पळून जातील परंतु अजून एक या बाबतीत एक गोष्ट आहे की हे पतंग फार मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा अंतर जे आहे ते कापू शकतात साधारणतः तासे चाळीस किलोमीटर पर्यंत या पतंगाचा वाहण्याचा सुद्धा वेग आहे त्यामुळं ही जी काय मोहीम राबवायची असते या पतंगाची ती सामूहिक स्वरूपामध्ये एकत्रितपणे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी त्या त्या भागामध्ये करणं गरजेचं आहे जेणेकरून या पतंगाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो त्यानंतर दोन दुसरे पर्याय काय आहेत तर दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला त्याचं साठी एक विषारी आमिषाचा वापर आपण सुद्धा करू शकतो चा चा वीस वीस तर विषारी आमिषाच्या वापराच्या संदर्भात त्या ठिकाणी मॅलेथिओन वीस ग्राम वीस एम एल त्याच्यामध्ये जो काही गुळ आहे तो शंभर ग्रॅम घ्यायचा त्यानंतर एक सहा ग्रॅम विनेगारची पावडर घ्यायची आणि शंभर ते दीडशे एम एल हा फळांचा रस घ्या विशेषतः सडलेल्या फळांचा रस घ्यायचा जेणेकरून की मोठ्या प्रमाणामध्ये हे पतंग आकर्षिले जातील आणि हे जे द्रावण आहे हे मग पसरट भांड्यामध्ये साधारणतः आठ ते दहा झाडांच्या अंतराने आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या झाडांच्या बाहेरच्या बाजूना असं जर का ठेवलं आपण आरता तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पतंग आकर्षित जातात या विषारी आमिषामध्ये येऊन ते पतंग नंतर मरायला लागतात आणि असे पतंग गोळा करून आपण नष्ट करू शकतो त्यानंतर दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की याच्या ज्या काही प्रौढावस्था जी आहे तीच फक्त आपल्या मोसंबी पिकाचं नुकसान करण्यासाठी कारणीभूत ठरते आणि त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे की याच्या ज्या प इतर अवस्था आहेत त्या अवस्थेमध्येच जर का आपण याला नियंत्रणामध्ये आणलं तर निश्चितपणे त्याचा पुरवठ होणारच नाही मग त्यासाठी हे जे काही खाणारे पर्याय यजमान वनस्पती आहेत त्यामध्ये मग गुळवेल आहे वासनवेल आहे आणि चांदवेल आहे तर हे आपल्या मोसंबीच्या आजूबाजूच्या भागामध्ये आले नाही पाहिजेत बांधावर असतील किंबहुना काही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये सुद्धा गुळवेला वगैरे जे काही असतात ते झाडांवर सुद्धा आढळून येतात आणि हे म्हणजे बहुवार्षिक असे तण आहेत म्हणजे पतंगाच्या ज्या विविध अवस्था असतात त्यामुळे पुढे जाऊन या मोसंबीच्या पिकावरती त्याचा प्रादुर्भाव होऊन मोसंबीच्या पिकाचं नुकसान होऊ शकतं ते टाळण्यासाठी हे उपाय योजणं गरजेचं आपण एक फोन घेऊयात रामेश्वर पाचफुले जालन्याहून हॅलो हॅलो सर हां माझा एक प्रश्न आहे की आपलं मोसंबी जी आहे ना फुट कमी दाखवायला आणि त्याचं आहे ना फुल टिकणं आणि फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी काय करायला लागेल सर पिकणं आणि फुलाचं फळामध्ये रुपांतर रामेश्वरजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे परंतु एका छोट्याशा व्यावसायिक एक विश्रांतीनंतर नमस्कार कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय आहे मोसंबीवरील किडींचं व्यवस्थापन आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर अनंत बडगुजर सर सर विश्रांतीपूर्वी आपल्याला एक फोन होता रामेश्वर पाच फुले बोलत होते मोसंबीवरील जी फुलं आहेत त्याचं फळात रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे त्या संदर्भात त्याला जाणून घ्यायचं होतं निश्चितच रामेश्वरजींनी एक चांगल्या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे कारण जी काय मोसंबी उत्पादकाची प्रामुख्याने समस्या असते ती फुलगळ फुल आणि फळगळ असते निश्चितच जे काय आमच्या जालना वगैरे ज्या भागामध्ये जे आपण ताण दिल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये बहार आल्या जातो बहार आल्याच्या नंतर प्रामुख्याने फुलं लागतात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यातले नव्वद टक्के जे काही फुलं फुलं किंवा जी फुल काही लहान जी फळं आहेत ती गळायला हरकत नाही परंतु आपल्या झाडाच्या कोतीप्रमाणे अन्नद्रव्याचं व्यवस्थापनाप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणची फु फुलगळ जी आहे ती थांबवता येते त्यासाठी आपण त्या एक टक्का एक ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड आणि एक शंभर ग्रॅम युरिया एक शंभर लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची जर का आपण फवारणी केली तर निश्चितच ही जी काही फुलगळ होणार आहे ती फुलगडसुद्धा आपण रोखू शकतो परंतु त्याचबरोबर ही फुलगड रोखण्याच्या सोबतच आपल्या बागेचं व्यवस्थित प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा होणं गरजेचं आहे त्यांना जे काही खताची मात्रा आहे साधारणतः दहा वर्षाच्या वरचं जर का झाड असेल तर नत्र स्पुरद स्फुरद आणि पाला नत्र आणि स्फुरद हे प्रति झाड एक किलो आणि पालाची मात्रा ही आ, साधारणतः पाचशे ग्रॅम याप्रमाणे देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या ठिकाणच्या मातीचं परीक्षण करूनसुद्धा जे काही विशेषतः लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये जे आहे की झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट ज्याला आपण लोह आणि झिंक म्हणतो याचीसुद्धा कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचबरोबर चुनखडीचं प्रमाण किती आहे हे सुद्धा माती परीक्षणाच्या माध्यमातून पाहून त्या दृष्टीनं सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा देणं गरजेचं आहे अशा प्रकारे जर का केलं तर निश्चितच जी आपली फुलगळीची समस्या आहे ती निश्चितच आपली कमी होऊ शकते फक्त एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे झाडावर जे येणारी फळ आहेत ती झाडाच्या कुवतीप्रमाणे किंवा झाडा जेवढ्या प्रमाणात ते फळ पोचू शकतं तेवढंच ठेव म्हणजे साधारणतः आपली फळं जे आहेत व्यावसायिक दृष्ट्या आपल्याला आठशे ते नऊशे फळं प्रति झाड झाडावर ठेवणं गरजेचं आहे सर रामेश्वरजीचा फोन येण्याच्या पूर्वी आपण मोसंबीच्या पिकावरती पतंगाच्या ज्या विविध प्रजाती आहेत त्यांचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं म्हणजे जो हे आहे त्याचा करावा शेतामध्ये किंवा इतर जी सांगा ता। जे उपाय आहेत त्याबद्दल आपण सांगत होतो निश्चितच मी मग पण जे काही फळातील शोषण करणारा पतंग आहे त्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात काही उपाय सांगितले त्यामध्ये जो काही गुळवेल वासन वेल यांचं जो काही नायनाट करणं गरजेचं आहे आता हे सामूहिक स्वरूपामध्ये सुद्धा मोहीम घेणं गरजेचं आहे आता बऱ्याचदा असं की नदीच्या पात्रामध्ये सुद्धा हे वेल जे असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसायला लागतात मग हे वेल कोणा शेत शेतकऱ्याच्या शेतामध्ये नसतात ते मग काढल्या जात नाहीत आणि पर्यायाने मग अशा ठिकाणी याच्या अवस्था वाढून मग परत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करू शकत असतात तर त्यासाठी एक लक्षात घेण आणि चाळीस किलोमीटरपर्यंत मी मग सांगितल्याप्रमाणे पतंग हा जात असतो त्यामुळं साधारणतः आपण औरंगाबादचा जो पतंग आहे तो साहजिकाचा इकडं परभणीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो तर त्यामुळं आपण ह्या नाल्यामधल्या वगैरे जे काय आहे त्या गाव स्वरूपामध्ये एक सामूहिक चळवळ स्वरूपात त्याचा नायनाट करणं गरजेचं आहे आता दुसऱ्या उपायामध्ये एक आहे की जर काय हे फळांना नुकसान मोठ्या प्रमाणात होत असेल तर आपण फळांच्या बाबतीत आच्छादन सुद्धा किंवा जे काही कागदी आवरणामध्ये सुद्धा हे फळं जे आहेत त्यांना हे करू शकतो जेणेकरून आपण जे काही निर्यातीमध्ये सुद्धा फळाची दर्जा जो आहे तो सुद्धा चांगला राहील त्याचबरोबर दुसरा जो उपाय आहे की पॉईंट पन्नासपेक्षा कमी मेसची जी काही आपण का नायलॉनची नेट म्हणतो तीसुद्धा अलीकडील काही काळामध्ये शेतकरी पूर्णतः बाग बागेला जे आहे आच्छादन जे आहे ते सुद्धा करत आहेत त्यानंतर दुसरं एक महत्वाचं म्हणजे खि कीड रात्रीच्या वेळेला येते आणि रात्रीच्या वेळेला विशेषतः प्रखर जर का प्रकाश असेल तर त्याच्यामध्ये या पतंगाचा वेग हा फार मोठ्या प्रमाणात मंदावतो त्यामुळे त्या ते ठिकाणी जे काय प्रकाश सापळे आहेत त्याचा वापर सुद्धा प्रभावी ठरलेला आहे आणि प्रकाश सापळे आणि हे आमिष जर का ठेवलं तर प्रकाश सापळेच्या व्यतिरिक्त जर का आमिष ठेवलं तर आम्ही प्रयोगांती सुद्धा सिद्ध झालेलं आहे की साधारणतः तीन ते चार पतंग आपल्याला त्या एका आमिषाच्या ठिकाणी मिळायला लागतात परंतु त्या ठिकाणी प्रकाश सापळा जर का ठेवला तर जवळपास आठ ते दहा पतंगापर्यंत सुद्धा मिळायला लागतात आणि पतंगाचे जर का नुकसान करण्याची पद्धत पाहिली आपण तर एक पतंग हा जवळपास छप्पन्न फळांना नुकसान करतो म्हणजे आपले एका याच्यामध्ये जर का चार पतंग पडत असतील बिना प्रकाश सापळ्याचं म्हणजे जवळपास आपण दोनशे ते सव्वा दोनशे त्या ठिकाणी पतंग मारायला लागतो ते जर प्रकाश सापळ्याचा झाला म्हणजे आठ पतंग जर का मिळत असतील तर ती संख्या दुप्पट होईल म्हणजे जवळपास साडेआठशे नऊशे पर्यंत पतंग सुद्धा आपण मारू शकतो एवढ्या त्यामुळे प्रकाश सुद्धा प्रभावीपणे वापर करणं गरजेचं आहे सर थोडं थांबवतो आपला आजचा कार्यक्रम जो आहे तो मोसंबीवरील कीड व्यवस्थापन आणि आपण उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागामध्ये हे जे पीक आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि अपेक्षेप्रमाणे आपल्याला फोन देखील तिकडनं देतात जालन्याहून परभणीवरून आशिष कासार बोलतात आपल्याशी हॅलो हॅलो हा नमस्कार जी आपला प्रश्न विचारा नमस्कार सर हा मी परभणीवरून बोलतो बर तर माझ्याकडे संत्र्याची बाग आहे दहा एकरची तर आमच्याकडे मर्ग बार घेतात म्हणजे जून महिन्यामध्ये ज्याची फोट होते तेव्हा बार घेतात तर त्या पकावर आमच्या वेळ त्याच्या अगोदर कधी एखादा टक्का येत होता तो रोग या वर्षी फळावर काळे डाग येत येत आहेत आणि पानगळ जास्त आहे ते बडगुजर सरांना एक प्रश्न विचारत होता आणि आणखीन एक की आमच्या बागामध्ये तन्नाचं नियंत्रण करण्यासाठी तणनाशक किती योग्य आहे मारावं किंवा नाही हे दोन प्रश्न विचारायचे सरांना धन्यवाद आपले दोन्ही प्रश्न कळले भृगर वाहनामध्ये ती संत्र्याचा पीक घेतात आणि संत्र्याच्या संत्र्यावरती काळे डाग पडलेले आहेत तर काय कशा प्रकारे नियंत्रण निश्चितच आ... जर का आपण मोसंबीच्या बाबतीत बोलतो पण संत्र्याच्या बाबतीत संत्रा मराठवाड्यामध्ये जो संत्रा घेतला जातो त्यामध्ये प्रामुख्याने मृग बहार घेतला जातो आणि विदर्भामध्ये जो संत्रा घेतला जातो त्यामध्ये आंब्या बहार घेतला जातो मृग बहारामध्ये जे काळे पडण्याचे आहेत तो मागच्या आहे दोन वर्षापासून हा प्रश्न आपल्याकडं नेमस भेडसावत आहे शेतकऱ्यांना तर त्यामध्ये एक आहे की अन्नद्रव्याचं व्यवस्थितपणे व्यवस्थापन न होणं त्यामध्ये झिंक आणि जे फेरस म्हणतो त्याची कमतरता त्याचबरोबर कीड रोगांच्या बाबतीत म्हटलं तर काही ज्या काही बुरशी आहेत सुद्धा प्रादुर्भाव जो आहे विशेषतः सततचं जे काय ओलसर हवामान आहे त्यामुळे सुद्धा बुरशींचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यानंतर किडींच्या संदर्भात जर का बोलायचं झालं तर काही ठिकाणी काळी माशी आहे तर काळी माशीचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी जेव्हा वाढायला लागतो तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारे चिकट द्रव जो आहे तो त्या ठिकाणी स्त्राव येतो आणि त्यामुळे त्यातून एक कॅपनोडियम नावाची बुरशी त्या ठिकाणी वाढायला लागते आणि त्या ठिकाणी पूर्णतः हे काळे होतात त्याला आपण कोळशी म्हणतो आणि पानांचं काळे झाले की त्या ठिकाणी अन्नद्रव्य तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्या ठिकाणी त्यामध्ये बाधा पोचते आणि अशा वेळेस मग झाडांच्या जर का पानांना अन्न मिळालं नाही तर आपोआपच त्या ठिकाणी पानं पिवळी पडतात आणि त्यानंतर ते पानगळ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागते त्यांचा दुसरा प्रश्न होता तणाचं नियंत्रण आता मोसंबी किंवा कुठल्याही फळझाडांच्या बाबतीमध्ये साधारणतः तण नियंत्रण करण्यासाठी मजुरांच्या बाबतीत तण मजुरांच्या सोबत तण नियंत्रण करणं मजुरांकडनं करणं हे थोडंसं आता जिकरीच व्हायला कारण ते खर्चिक वाढायला लागलेलं आहे परंतु जर का मोठ्या बागांमध्ये तणनाशक वापरायचं असेल तर झाडांच्या बुंद्यापासून व्यवस्थित अंतरावर ते झाडांच्या पानावर न पडणं एवढी एवढी काळजी घेऊन जर का आपण तणनाशक वापरत असाल तर काही हरकत नाही त्याचबरोबर जेव्हा पीक जे फुल धरण्याच्या अवस्थेमध्ये आहे तर अशा वेळेसुद्धा जर का तणनाशक वापरत असेल तर थोडंसं धोक्याचं ठरू शकतं परंतु जर का मजुराच्या सहाय्याने जेवढं आपण काढणं शक्य आहे तर तो पर्याय हा सर्वोत्तम आहे ज्या ठिकाणी काढणं शक्यच होत नाही अशा ठिकाणी काही प्रमाणामध्ये तणनाशकाचा वापर करू शकतो परंतु एक लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यावेळेस झाडं हे मोठी झालेली पाहिजे रोपा अवस्थेतली झाड नसायला पाहिजे आणि त्या ठिकाणी झाडांच्या मुळांच्या आजूबाजूला तणनाशक पडणार नाही आणि झा पानांवर सुद्धा उडून जाणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे सर मोसंबीच्या पिकावरती पतंग आणि पतंगाच्या ज्या विविध प्रजाती आहेत त्यांचा प्रादुर्भाव होतो त्याचं नियंत्रण कशा पद्धतीने करावं हे आपण सांगितलं परंतु पाणी खाणाऱ्या ज्या अळी आहेत त्याचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो तर त्याचा व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आता मोसंबी पिकामध्ये जी काही पान खाणारी आळी आहे ज्याला आपण लेमन बटरफ्लाय म्हणतो आपण पाहतो स्क्रीनवरती आपण दाखवू शकतो सुद्धा स्क्रीनवर की आपण आ... पाहतो की जे काही काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे टिपके असलेले फुलपाखरं आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात ते साधारणतः अशी फुलपाखरं जे काय कवळ्या पानामध्ये विशेषतः पानं खाणाऱ्या ज्या काही आळ्या आहेत त्या प्रामुख्याने आपल्याला अशा प्रकारे आपण फुलपाखरं सुद्धा पाहू शकता पांढरे आणि काळ्या काळ्या रंगाचे त्यानंतर हे फुलपाखरं त्या ठिकाणी अंडे घालण्याचं काम करतात आता हे कधी अंडे घालतात साधारणतः मोसंबीचं पीक जेव्हा नवतीवर येणार असतं म्हणजे ज्याला नवीन पालवी फुटत असते ही नवीन पालवी कधी फुटते साधारणतः जून जुलैमध्ये आणि दुसरी Uh, साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये या दोन वेळेस जेव्हा जेव्हा पाली फुटत असते नेमका त्याच वेळेस या, या पाने खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव सुद्धा होत असतो मग पा, हे जे काय मोठ्याले आपण हे पाहिले फुलपाखरं पाहिले हे अशा कवळ्या पानावर अंडी देण्याचं काम करतात अंड्यातनं साधारणतः सात ते आठ दिवसामध्ये अळी बाहेर पडते अळी बाहेर पडल्यानंतर एक काथ्या रंगाची अळी पाहतोय आपण छोट्या आकाराची स्क्रीनवर सुद्धा दिसते आपल्याला हो, हो. तर अळीच्या पहिल्या दोन अवस्था म्हणजे दोन वेळेस काट टाकलेपर्यंत ही अळी अशा प्रकारे काथ्या रंगाची दिसते जसं एखाद्या पक्ष्यांची विष्ठा पडलेली आहे अगदी त्या प्रकारची आळी आपल्याला दिसायला लागते परंतु त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेमध्ये आळी आपलं पूर्णतः रूप बदलते आणि हिरव्या रंगाची जाड अशी अळी आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी दिसायला लागते आणि ही आळी एवढ्या आगाशीपणे खायला लागते की विशेषतः झाडं जर का छोटेले असतील किंवा नवीन लावलेली बाग असेल किंवा रोप अवस्थेमध्ये नर्सरीमधली किंवा रोपवाटिकेमधली जे रोप असतात त्यावर जर का प्रादुर्भाव झाला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात खाते की झाडांचे पानं कुठल्याही प्रकारे शिल्लकच राहत नाहीत त्यामुळं झाडांची वाढ खुंटते झाडं व्यवस्थितपणे वाढत नाहीत त्याचबरोबर जे काही रोपवाटिकेमध्ये बांधणीसाठी आले किंवा कलमीकरणासाठी जे रोपं ठेवलेली असतात तर ती सुद्धा कलमीकरणासाठी झाडाची वाढ झाल्यामुळं वाढ न झाल्यामुळं त्या ठिकाणी वेळेत कलमीकरण करणं सुद्धा शक्य होत नाही आणि तो कालावधी सुद्धा वाढत जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या खाणाऱ्या आळीचं नुकसान जे होत असतं त्यानंतर सर थांबवतो आपण एक फोन घेऊयात गंगाधर काळे बोलतात बदनाहून हॅलो हा गंगाधरजी आपला प्रश्न विचारा झाडे पिवळी पडाले सर काय टाकायला लागलं कोणतं लागलं धन्यवाद आपला प्रश्न कळला त्यांची झाडं जी आहेत मोसंबीची ती पिवळी पडायला लागलेली आहेत तर कशा प्रकारे त्याचं नियंत्रण गं, गंगाधरजी आपण जर का मोसंबीची बाग लावताय तर बाग लावण्याच्या अगोदर आपण माती परीक्षण करायला पाहिजे होतं मला असं वाटतं की आपल्या शेतामध्ये चुनखडीचं प्रमाण हे साधारणतः एक दहा बारा टक्क्याच्या वर पाय असलेला असाल असं वाटतं मला जर का चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी जे काय अन्नद्रव्य आहेत विशेषतः स्फुरद आणि पालाश हे अन्नद्रव्य एक प्रकारे पिकाला उपलब्ध होत नाहीत त्यामुळे झाडं पिवळी पडू शकतात हा एक कारण झालं त्यानंतर बागेला अतिप्रमाणात पाणी दिलेलं असेल तरीसुद्धा पानं पिवळी पडू शकतात त्यानंतर काही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ज्याच्यामध्ये झिंक फेरस या, या दोन अन्नद्रव्याची कमतरता असेल तरीसुद्धा पानं पिवळी पडू शकतात या व्यतिरिक्त काही रोग आहेत म्हणजे विशेषतः फायटोथोराबोरशीचा जर का प्रादुर्भाव झालेला असेल तर त्या त्यामुळं काय होतं की मुळं जे आहेत त्या मुळांमध्ये बुरशीचा प्रादुर्भावामुळं ग्रहण करू शकत नाहीत सुद्धा त्या ठिकाणी पिवळे पडू शकतात तर आपण अशा ठिकाणी अन्नद्रव्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कॉपरॉक्सिकोडीची फवारणी करणं गरजेचं आहे त्या त्याच्यासोबतच झाडांच्या बा जे काही बुंद्याजवळ आहे त्या ठिकाणी रेडोमिल आहे किंवा मग ए एल जे आहे तर याचासुद्धा आपण वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जैविक जे, जे, जे काही बुरशी आहेत उपयुक्त बुरशी विशेषतः फायटोप थोरासाठी थो ट्रायकोडर्मा नावाची जी बुरशी आहे जी की बदनापूरला आहे औरंगाबादला मिळते आणि परभणीच्या कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये मिळत आहे किंवा बायोमिक्स म्हणून एक आमचं विद्यापीठाचा प्रोडक्ट आहे तर त्याचा सुद्धा जर का आपण वापर केला तर निश्चितपणे आपलं जो काही समस्या आहे ती तिचं आपण व्यवस्थितपणे निराकरण करू शकता मंडळी मोसंबीच्या पाण्यावरती पांढऱ्या नागबोडी रेषा दिसतात त्यामुळे या मोसंबीच्या पिकाचं नुकसान होतं ते टाळायचं असेल तर काय करायचं हे आपल्याला जाणून घ्यायचंय एका छोट्याशा व्यावसायिक एक विश्रांतीनंतर नमस्कार कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय आहे मोसंबी पिकावरील किडी संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर अनंत बडगुजर सर सर पाणी खाणाऱ्या ज्या अळी आहेत त्याचं व्यवस्थापन कसं करावं हे आपण विश्रांतीपूर्वी सांगत होतं आता पाणी खाणाऱ्या आळी मी मग सांगितलं की जे काही रोप वाटिका आणि नवतीला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात आणि नवतीला नुकसान करायचं झालं की एकदा जर का त्याची व्यवस्थित पण झाडाची वाढ सुद्धा खुंटत असते त्यामुळे त्याचं व्यवस्थापन करताना एक ही आळी मोठ्या स्वरूपाची असते त्यामुळे झाडाला साधारणतः हलवून आपण जर खालच्या आळ्या गोळ करून घेतल्या आणि नुकसान त्या लॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून मारल्या तर हे हा सुद्धा एक उपाय आहे त्यानंतर त्या ठिकाणी जे काही निंबोळी तेलाचा वापर सुद्धा आपण करू शकतो आणि त्यानंतर काही प्रमाणामध्ये कमी प्रमाणात बाग असेल किंवा लहान झाडं जर असतील तर आपण ही कवळी पानं जी आहेत प्रादुर्भाव असतात ती सुद्धा तोडून नष्ट करू शकतो परंतु ही जी काय क्रिया आहे ही फक्त पावसाळ्यामध्ये करायची आहे पावसाळ्याच्या नंतर जर का केली जर का आपण करायला लागलो तर मात्र हे वाढीसाठी पोषक राहत नाही त्यामुळे नंतर जे आहे ते टाळणं ता, गरजेचं आहे पानं खोडणं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नतरिक्त खतांचा संतुलित वापर करणं गरजेचं आहे शेतकरी काय करतात की बऱ्याचदा नतरिक्त खतं फार मोठ्या प्रमाणात किंवा त्याचा भडीमार सुद्धा करतात कारण झाडाची वाढ चांगली होण्यासाठी परंतु जेवढ्या जास्त प्रमाणात खत वाढू तेवढ्या प्रमाणात ही लुसलुसीतपणा झाडामध्ये जास्त प्रमाणात राहील आणि तेवढ्याच जास्त प्रमाणामध्ये जे कीड जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकते त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे निंबोळे अर्क हा एक प्रकारे अँटीफिड म्हणून सुद्धा काम करत असतो त्यानंतर जे काही कीटकनाशक आहेत त्यामध्ये किनॉल्फास नावाचं जे कीटकनाशक आहे साधारणतः हे तीस मिली प्रति दहा लिटर या प्रमाणात जर का घेतलं आणि त्याची फवारणी केली तर हा ही जी काय कीड आहे पाणी खाणारी अळी याचा निश्चितपणे आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन हे करू शकतो हे झालं पाणी खाणाऱ्या अळीच्या बद्दल परंतु मोसंबीच्या पिकावरती किंवा पाण्यावरती नागमोडी पांढऱ्या रेषा दिसतात त्या सर का दिसतात आणि त्या जर दिसत नसतील दिसायच्या नसतील तर त्याची त्या उपाय कशा प्रकारे करावी आता मोसंबीच्या पिकावर आपण पाहतो की बऱ्याच अंशी जे काही पानावर नागमोडी आकाराच्या रेषा ह्या दिसतात तर ह्या रेषा ज्या दिसतात त्या पाने पोखरणारी अळी म्हणून एक अत्यंत सूक्ष्म अशी अळी असते ती साधारणतः त्याची जी काही अंडी आहेत ती कोळ्या पानावर दिली जातात आणि त्यानंतर पानांना पोखरण्याचं काम करते आपण दाखवू शकतो दाखवू शकतो पानाच्या आतमध्ये राहून मग ती त्या अळी जी आहे ती आतमधलं हरित द्रव्य खाण्याचं काम करते आणि त्या ठिकाणी मग पोखरून अशा ज्या काही नागमुडी अशा वलय तयार होतात अशा प्रकारचे आपण पाहू शकतो आणि त्यामुळं अ वाकडी वलय तयार होतात आणि अशी पानं नंतर वाळायला लागतात पानं कोमेसतात त्यानंतर पिवळसर सुद्धा दिसायला लागतात आता प्रामुख्याने अशी पानं जी आहेत ही रोपवाटिकेमध्ये जास्त प्रमाणात दिसतात तर अशी पानं आपण तोडून सुद्धा टाकू शकतो परंतु मी मग सांगितल्याप्रमाणे पान खाणाऱ्या बाबतीत जेव्हा पाहिलं आपण त्याचप्रमाणे पानं पोखणाऱ्या ऐच्या बाबतीत सुद्धा पानं तोडायची जी असली तर फक्त पावसाळ्यामध्येच तोडावे पावसाळा झाल्यानंतर मात्र तोडू नये कारण त्या ठिकाणी वाढीला सुद्धा जी आहे ती बाधा पोहोचते या ठिकाणी सुद्धा नैसर्गिक खतांचा संतुलित वापर करणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर निंबोळे अर्क सुद्धा या ठिकाणी सुद्धा प्रभावी आहे कारण निंबोळे अर्क हा अँटीफिडन जला म्हणजे आपण तो किडींना खाण्यासाठी नाकारलं जातं म्हणजे किडी त्या ठिकाणी खात नाहीत किडी त्या ठिकाणी अंडे देण्याचा सुद्धा टाळतात आणि खाल्लेलं जे काय निबळा फवारलेलं जे काय भक्ष्य आहे ती जर का किडी खाल्लं किडींना तर त्या ठिकाणी त्याची जे काही पचन असतं ते सुद्धा व्यवस्थितपणे होत नाही त्याचबरोबर त्या ठिकाणच्या अशा निंबुळ्याक फवारलेल्या याच्यावर जर का किडीने खाल्लेला असेल त्या ठिकाणी त्याच्या प्रजननामध्ये सुद्धा बाधा पोहोचत असते त्यानंतर कार्बोफ्युरॉन नावाचं जे काही कीटकनाशक का आहे जे की आ, दानेदार स्वरूपामध्ये मिळतं हे साधारणतः प्रति हेक्टर पन्नास किलो या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये ओलं असताना जर का टाकलं तर या किडीचं साधारणपणे नियंत्रण मिळू शकतं आणि फवारणीसाठी जर का विचार करायचा झाला तर इम्युडाक्लोप्रिट सतरा पॉईंट आठ एस एल हे जे कीटकनाशक आहे साधारणतः दोन मिली प्रति लिटर पाणी प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात जर का आपण घेतलं तर निश्चितपणे या अळीचा प्रादुर्भाव जो आहे तो योग्य प्रकारे नियंत्रणामध्ये राहू शकतो सर मोसंबीच्या पिकावरती ज्या वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो त्यामध्ये एक महत्वाची टीप म्हणजे पाण्याचा जसा संतुलित वापर व्हायला पाहिजे तसंच नत्रयुक्त जी खतं आहेत त्याचा देखील संतुलित वापर होणं हे फार गरजेचं आहे आता मगा तुम्ही विविध किडींचा उल्लेख केलात ज्यामुळे मोसंबीच्या पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं सायला ही एक जी कीड आहे त्याच्यामुळे देखील फार मोठं नुकसान होतं तर ते नुकसान टाळण्यासाठी काय करता येईल मोसंबीवरील किडींच्या संदर्भात ज्या मगाशी ज्या किडी सांगितल्या त्यामध्ये रस शोषण करणारे ज्या किडे होते त्यामध्ये सिट्रस सायला नावाची जी किड आहे ही किड साधारणतः आपण बागेमध्ये आपण छायाचित्रामध्ये सुद्धा पाहू शकता जर का कीड ओळखायचं झालं तर प्रोड आणि पिल्ले नवीन पालवी व कळ्यामधून रस शोषण करतात त्यामुळे पाणी मुरगळतात फांद्या वाळतात व झाडाच्या वाढीवर सुद्धा याचा अनिष्ट असा परिणाम होतो फळे लहान व कमी प्रतीचे होतात आणि रससुद्धा कमी व बेचव होत बेचव प्रमाणात प्रमाणात अशा रस दिसायला लागतो आता ही कीड जर का ओळखायची झाली तर याचे जे काही मागचे पंख असतात ते एक प्रकारे उभट किंवा लांबट झालेले असतात था। त्यामुळे ही कीड सहजपणे आपण ओळखू शकतो त्यानंतर ही कीड आपले जे काय टोकदार तोंड असतं त्याद्वारे कोवळ्या पानातील आणि कळ्यांमध्ये रस शोषण करतो साहजिकच त्या ठिकाणचा रस शोषण झाला की त्यामुळे ते अशी ते पाने आकसतात कोमेसतात पाने पिवळी पडायला लागतात आणि कळ्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गळायला लागतात आणि अशी पानं वाळायला लागली की त्या ठिकाणी एक प्रकारे एका रोग, रोगा जीवाणूजन्य रोगाचा सुद्धा सिट्रस आयलाच्या माध्यमातून प्रसार होत असतो ज्याला आपण सिट्रस ग्रीनिंग म्हणतो ज्याला मंदरास हा जो रोग आहे हा रोग सुद्धा या किडीच्या माध्यमातून प्रसार हा पावत असतो मग या रोगामुळे काय होतं साधारणतः तीन वर्षामध्ये चांगल्या प्रकारची बाग सुद्धा पूर्णतः नुकसानग्रस्त होऊ शकते पहिल्या वर्षी काय होतं की फळं कमी प्रमाणामध्ये लागतात त्यानंतर त्याची वाढ फारशी होत नाही वरच्या ज्या फांद्या फांद्या आहेत टोकाच्या त्या साधारणतः वाळायला लागतात दुसऱ्या वर्षी जे काही नवीन पालवी यायला पाहिजे ते नवीन पालवी सुद्धा येत नाही त्यानंतर फळं कमी प्रमाणामध्ये लागतात त्यानंतर फळं पिवळी किंवा बेचव दिसायला लागतात आणि तिसऱ्या वर्षी पानही लागत नाहीत फळधारणा सुद्धा होत नाही आणि मग झाड जे जा आहे ते हळूहळू वाळायला लागतं यालाच आपण मंदरास म्हणतो तर हे येण्याचं प्रामुख्यानं जे कारण आहे ते म्हणजे सिट्रस सायला आता या किडीच्या व्यवस्थापनासाठी काय करणं गरजेचं आहे साधारणतः याची जे काही पर्यायी वनस्पती आहे खाद्य वनस्पती त्यामध्ये कडीपत्ता आपण पाहतो की बऱ्याचदा कडीपत्ता सुद्धा बऱ्याचदा बागेच्या भोवताली वगैरे लावला असतो तर मोसंबी बागेच्या भोवताली कडीपत्ता हा लावला जाऊ नये त्यानंतर त्यासाठी ते पिवळ्या चिकट सापळ्यांचा सुद्धा वापर सायलासाठी जे आहे कारण पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात त्यामुळे पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर करू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायलासाठी जे आहे ते मित्र कीटकांचा सुद्धा आपण वापर प्रभावीपणे करू शकतो ज्यामध्ये ढालकिडा आहे क्रायसोप आहे क्रायसोपामध्ये प्रामुख्याने मेलाडा बोनॅन्सिस नावाची जी जात आहे साधारणतः क्रायसोपाचे दहा ते पंधरा प्रोड किंवा पिल्ले सॉरी पिल्ले जर का आपण याच्यामध्ये सोडले प्रति झाडावर तर निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारे याचं व्यवस्थापन सुद्धा आपण करू शकतो त्याशिवाय जे काही सिरफीड माशी आहे त्यानंतर रॅडिएटा म्हणून जे मित्र कीटक आहे त्याचासुद्धा वापर करू शकतो आणि साहजिकच आहे ही एक रस शोषण करणारी कीट आहे त्यामुळे आपल्याला या याच्या व्यवस्थापनासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आहे सतरा पॉईंट आठ एस एल एक एक पॉईंट पाच एम एल प्र प्रति दहा लिटरसाठी त्यानंतर थायमिथक झॅम दोन ग्रॅम दहा लिटर त्याचबरोबर डायमिथोएट तीस ई सी दहा एम एल यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची जर का, का आपण फवारणी घेतली फक्त एक लक्षात घ्यायचं की फवारणी जर का आपण पेट्रोल पंपानं किंवा पावर पंपानं जर का करत असेल तर कीटकनाशकाचं प्रमाण हे तीनपट करणं गरजेचं आहे आणि विशेषतः सायलाच्या नियंत्रणासाठी आपल्याला नवती आल्याच्या नंतर ही कीड जेव्हा दुसऱ्या अंड्यातनं बाहेर पडते म्हणजे जुलै महिन्यामध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे दोन फवारण्या जर का आपण बाबतीत घेतल्या आणि तिसरी फवारणी ही मार्चमध्ये घेणं गरजेचं आहे आणि विशेषतः हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये ही किड सहा महिन्यापर्यंत सुद्धा जिवंत राहू हो शकते त्यामुळे या दोन हंगामामध्ये थोडस या किडीच्या बाबतीत जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे म्हणून त्यासाठी तीन फवारण्या महत्वाच्या तीन फवारण्या एक फोन घेऊयात रामभाऊ पातांगरे बोलतात जालन्याहून हॅलो साहेब नमस्कार नमस्कार हा मी रामभाऊ पातंगरे तालुका घनसंगी जिल्हा बोलतो तर आमच्या नर्सरी मधले बारीक रोप आहे ना मोसंबीचे त्याच्यात कीड लागलेली आहे बा कोणती कीड लागलेली आहे ते अशी पानं खाते करंट होऊन टाकते बरं पानं खाणारी कीड लागलेली आहे हा तर त्यावरती उपाय तुम्हाला हवा आहे हो काय so, सांगताय रोपा अवस्थेमध्ये मोसंबीवर जे काय आहेत पानं कृतडच जर का असतील तर निश्चित प्रकारे ती पानही खाणारी आळी आहे मी आताच सांगितल्याप्रमाणे ज्याला आपण लेमन बटरफ्लाय म्हणतो की लहान अवस्थेमधली आळी पानही खात असते यासाठी कमी प्रमाणात जर का कीड असेल तर आपण निश्चित प्रकारे त्या ठिकाणी जे काही निंबोळे आर्क आहे त्याचा वापर करू शकता किंवा किंवा बाजारामध्ये बीटी पावडर आहे बॅसिलस थ्रुन जिण्याचे जे पावडर आहे हे साधारणतः चाळीस ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करू शकता याच्या व्यतिरिक्त कीड जर का व्यवस्थापनामध्ये येत नसेल तर मग त्या ठिकाणी क्युनॉल फॉस जे आहे ते तीस मिली या प्रमाणात घेऊ शकता किंवा मग जे सायपरमेथरिन जे आहे ते साधारणतः पंचवीस सी दहा मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे घेऊन जर का आपण फवारणी केली तर निश्चित प्रकारे आपलं जे ही पानं खाणाऱ्या आळीची जी समस्या आहे ती निश्चितपणे नियंत्रणामध्ये येईल मंडळी मोसंबीच्या पिकावर पांढऱ्या आणि काळ्या माशांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो या पांढऱ्या आणि काळ्या माशीचं नियंत्रण कसं करावं हे आपल्याला जाणून घ्यायचं एका छोट्याशा व्यावसायिक एक विश्रांतीनंतर <coughs> नमस्कार पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय आहे मोसंबीवरील किडींचे व्यवस्थापन आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात अनंत बडगुदर सर सर मोसंबीच्या पिकावरती पांढऱ्या आणि काळ्या माशींचा प्रादुर्भाव देखील होतो तर त्याचा कसं करावं निश्चितच मोसंबीमध्ये पांढरी माशी आणि काळी माशी या दोन्ही प्रकारच्या रसूसन किडीचा प्रादुर्भाव हो हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि मागच्या एक दहा वर्षाखालचा जर आपण का कालावधी हो पाहिला तर ही एक प्रकारे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसमोरची फार मोठी डोकेदुखी होती तर याची पिल्ल्या आणि प्रोड झाडाच्या जे काही कोळा भाग असतो हो दाखवू शकता आपण तर त्या ठिकाणी राहून रस शोषण करण्याचं काम करत असतात आणि रस शोषण केल्याच्या नंतर साहजिकच आहे त्या ठिकाणी झाडाचं जे काय हरितद्रव्य प्रकाश संशोधना जी क्रिया जी आहे ती बाधित होते त्याचबरोबर एक प्रकारे चिकट स्त्राव जो सोडतात आणि त्या स्त्रावामुळं जी काय बुरशी कॅपनोडियम नावाची बुरशी तयार होते आणि पूर्णतः प्रकाश संस्था क्रिया बाधित होऊन झाडाचं जे काय अन्न ग्रहण करण्याची जी काय आहे अन्न तयार करण्याची क्रिया ती मंदावते आणि त्यामुळे झाडाची वाढसुद्धा खुंटते पानं वाळायला लागतात शेंडा कोमे लागतो अशा प्रकारचं नुकसान होतं म्हणजे याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही याच्या यामुळे फळगळ मोठ्या प्रमाणामध्ये होत असते त्यानंतर एक प्रकारे कोळशी सारखं सुद्धा दिसायला लागतं त्याच्या व्यवस्थापनासाठी दोन झाडांमध्ये योग्य प्रकारचं अंतर ठेवणं गरजेचं आहे झाडांची दाटी होत नाही कारण अलीकडे काळामध्ये बरेचसे शेतकरी लिंबूवर्गीय फळगोळ्यांची सघन घन प्रमाणात लागवड करत आहेत निश्चित उत्पादकच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे चांगला प्रयोग आहे परंतु त्याचबरोबर या काळ्या माशी माशीचं आणि पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन सुद्धा या अशा पद्धतीमध्ये घेणं गरजेचं आहे त्यानंतर झाडांच्या एकमेकात मिसळलेल्या फांद्या सुद्धा योग्य वेळी त्या ठिकाणी तोडून टाकणं गरजेचं आहे त्यानंतर जमिनीमध्ये सुद्धा पाण्याचा योग्य प्रमाणात तिसरा होणं गरजेचं आहे त्यानंतर पांढरी माशी जी आहे ती पिवळ्या रंगाकडे आकर्षित होत असल्यामुळे त्या ठिकाणी पिवळ्या चिकट सापळ्यांचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्र कीटक जे आहेत क्रायसोपा ढालकिडा त्यानंतर इरुटमोसिरस आणि इन्कार्सिया फार्मोसा हे दोन मित्र कीटक जे आहेत ते प्रामुख्याने फार महत्वाचे आहेत या मित्र कीटकांचं संवर्धन होणं गरजेचं आहे की किंबहुना जैविक प्रयोगशाळेतून या कीटकांची जी आहे ते त्या तशा शेतामध्ये सोडणं सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर निंबुळ अर्क पांढऱ्या माशी बाबतीत अत्यंत परिणामकारक का असा सिद्ध झालेला आहे ज्या ठिकाणी निंबुळा अर्क फवारला आहे त्या ठिकाणी निश्चित प्रकारे काळी आणि पांढरी माशी कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळलेली आहे त्यामुळं वारंवार निंबुळे अर्काचा वापर सुद्धा करणं गरजेचं आहे आणि रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरिफास वीस इ सी वीस मिली या प्रमाणात जर का आपण वापरलं तर पांढरी माशी आणि काळी माशी होऊ शकते त्याचबरोबर डायफेनथ्युरॉन नावाचं जे कीटक अलीकडेच त्याचा लेबल क्लेममध्ये समावेश झालेला आहे तर साधारणतः डायफेनथ्युरॉन पन्नास टक्के डब्ल्यू पी एक दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात जर का घेतलं आपण आठ ते दहा ग्रॅम तर निश्चित प्रकारे पांढरे आणि काळे सुद्धा चांगल्या प्रकारे आपण व्यवस्थापन हे करू शकतो या किडींचं व्यवस्थापन करण्यासाठी जसं रासायनिक कीटकनाशकांचा जो वापर आहे तो आपण मोठ्या प्रमाणात करतो त्याच पद्धतीने निंबोळी अर्क आहे त्याचा देखील फार मोठा प्रभाव आहे निश्चितच सर या मोसंबीची फळं जी आहेत ती अनेकदा काळी पडतात किंवा जांभळी पडतात ठीक आणि त्याचं नियंत्रण कसं करावं मोसंबीची फळं काळी किंवा जांभळी पडतात ही प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोळी नावाची कीड ज्याला आपण कीड म्हणता ना येणार नाही खरं ही अष्टपाद वनस्पती आहे अष्टपाद कीटक आहे तर यांना आठ पायाच्या जोड्या असतात किडींना ज्या आहेत ते तीन ती ती पायांच्या जोड्या असतात म्हणजे सहा पाय असतात तर ही कोळी जी आहेत विशेषतः आपण पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा पावसाळा हा लवकर संपला जातो किंवा पाण्याचा ताण बागेला पडतो तेव्हा निश्चित प्रकारे या कोळी किडीचा प्रादुर्भाव हा वाढलेला असतो आणि त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये हे दु हा जो कालावधी आहे हा प्रामुख्याने या कोळीच्या बाबतीत फारसा काळजी करण्यासारखा आहे या कोळी जी कीड आहे ती पानांच्या आतमध्ये किंबहुना मग फळांची जी साल आहे त्यामध्ये आपली अंडी टाकतात अंडी टाकल्यानंतर त्या ठिकाणचा रस शोषण करण्याचं प्रमाण करतात आणि खरवडतात फळांना आणि खरवडल्यामुळे साहजिकच आहे की त्या प्रकारे एक प्रकारे प्रकार जखम झाल्यासारखी होते फळांना आणि जो नंतर आपल्याला जांभळपणा दिसतो तर तो जी जखम झाले ज्याप्रमाणे आपल्याला एखादी जखम झाल्यानंतर खपली पकडल्यासारखं होतं अगदी त्याच प्रकारचं फळांना सुद्धा होतं आणि अशा प्रकारची प्रादुर्भावस्त जी फळं आहेत ती त्यानंतर जांभळट किंवा काळे झालेली आपल्याला आढळून येतात मग याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला काय करता येईल तर शक्यतो या ठिकाणी पाण्याचा ताण पडू द्यायचा नाही विशेषतः पावसाळा झाल्यानंतर आंतरपीक जर का घेतलेला असेल तर त्या आंतरपिकानंतर त्या मधली मशागत करण्याच्या मध्ये शेतकऱ्यांचा बरासा वेळ चालला जातो आणि त्या ठिकाणी मग बागेला मोठ्या प्रमाणात ताण पडतो तर हा ताण आपल्याला पडू द्यायचा नाही त्यानंतर नियमितपणे पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि त्यानंतर कीटकनाशकांमध्ये मोनोटोटोफास छत्तीस एस एल दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे त्याचबरोबर विशेषतः कोळीसाठी विशेष जे कीटकनाशक आहे त्यामध्ये डायकोफॉल आहे अठरा पॉईंट पाच एसी साधारणतः पंधरा मिली प्रति दहा लिटरसाठी घेणं गरजेचं आहे त्यानंतर स्पायरोमेसिफेन नावाचं एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे हे सुद्धा दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये जर का घेतलं तर कोळी कीडसुद्धा नियंत्रणामध्ये राहील त्याचबरोबर मग काळी मासे आणि पांढऱ्या माशेसाठी मी मग सांगत होतो त्याप्रमाणे जून जुलैमध्ये एक फवारणी होणं गरजेचं आहे त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा फवारणी करणं गरजेचं आहे रासायनिक कीटकनाशक आणि जैविक पद्धतीने का त्याचं नियंत्रण होणं हे गरजेचं आहे सर आपण एक फोन घेऊयात सखाराम शिंदे बोलतायत बीडहून हॅलो 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 सकाराम जी आपला प्रश्न विचारा हॅलो हा नमस्कार नमस्कार साहेब साहे कृषी विद्यापीठाने दोन हजार आठ ला फुले मोसंबीची व्हरायटी विकसित केलेली आहे बर तर विचारा विचार सर विचारा तर, तर न्यू सेलरला रोग जास्त पडतात का फुलेला जास्त पडतात असं विचारायचं मला काय सांगता येईल सर राहुरी कृषी विद्यापीठाने जी जात विकसित केलेली आहे त्याचबरोबर न्यूसेलर आहे आणि सातगुडी प्रामुख्याने आपल्याकडं जे जर का पाहिलं तर आपल्याकडच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते न्यू सेलर आणि सातगुडी या दोन जातींची लागवड केली जा पर जाते परंतु कीड रोगांच्या बाबतीत जर का सांगायचं झालं तर कीड रोगांचं हे जे आहे ते आजूबाजूचं जे काही व्यवस्थापन हवामान आहे त्याचबरोबर विशेषतः आर्द्रता तापमान या सगळ्या बाबीवर आणि तुमचं व्यवस्थापन बागेचं कसं आहे बागेचा वेळेवर निचरा होतो का जमीन कशा प्रकारची आहे खडक किती खोलपर्यंत आहे त्यामुळे साहजिक बागेचा निचरा व्यवस्थितपणे असेल आणि हवामान जर का किडींना पोषक नसेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जात लावली तर सगळ्या सारख्याच प्रमाण राहील परंतु बागेचं जर का व्यवस्थापन नसेल तर मग तुम्ही या तिन्हीपैकी कुठलीही जात घेतली त्यावर किड रोगाचा प्रादुर्भाव होणारच आहे त्यामुळे प्रामुख्याने आपण विशेषतः व्यवस्थापनावर भर देणं गरजेचं आहे सर मोसंबीच्या फळांची साल खाणारी कीड असते त्याचा प्रादुर्भाव कशा प्रकारे होतो आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं मोसंबी पिकावर प्रामुख्याने एक जी कीड आहे ज्याला की आपण साल खाणारी किंवा साल पोखरणारी यातो जिला इंडरबिला म्हणतो आपण विशेषतः ज्या जुन्या बागा आहेत त्या बागांमध्ये ही कीड प्रामुख्याने आढळून येते परंतु ज्या बागांचं व्यवस्थापन वेळेवर होत नाही किंवा ज्या बागांना वेळेवर वेळच्या वेळेला त्याची जी काही छाटणी आहे किंवा ज्या काही वाळलेल्या फांद्या आहेत त्या वेळच्या वेळेला काढणं होत नाहीत तर किंवा बोर्ड पेस्टचं जे काय वापरणं गरजेचं आहे खोड्यांना साधारणतः साठ सेंटीमीटर पर्यंत आपण पेस्ट लावण्याचं सांगतो ते वेळेवर होत नाही अशा ठिकाणच्या भागामध्ये साल पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होतो अळी ही सालेवर साधारणतः अंड टाकल्यानंतर अंड्यातनं अळी बाहेर पडते ती मग त्या झाडाची साल खात राहते साल खातच खात त्यानंतर जे काही ज्या ठिकाणी खोड आणि फांदी फुटत असते त्या बेसक्यामध्ये नेमकं त्या ठिकाणी छिद्र तयार करते आणि त्या छिद्राच्या आतमध्ये जाऊन नंतर खोडसुद्धा पोखरण्याचं काम करत असते त्याचबरोबर ही साल खात्यावेळेसच शियाळी काय करते एक प्रकारचा चिकट द्रव जो आहे तो सुद्धा सोडत असते त्यामुळे त्या द्रवामुळं काय होतं की जी काय खाल्ल्या किडीने खाल्ल्याच्या नंतर जो काय भुसा आहे आणि त्या किडीची विस्त आहे त्या त्या प्रकारचं मिश्रण तयार होऊन एक प्रकारे स्वतःच्या भोवती जाळी तयार करते जाळं विणते आणि त्याच्या आतमध्ये राहून खाण्याचं काम करते ही किडसुद्धा सुद्धा रात्रीच्या वेळेला पूर्णतः खात असते आणि दिवसा मग त्या छिद्रामध्ये राहत असते आता या किडीचं जर का व्यवस्थापन करायचं झाले था तर साधारणतः खोडाच्या आतमध्ये आळी असते आता खोडाच्या आतमध्ये आळी असल्यामुळे याचं व्यवस्थापन करते वेळेस आपल्याला अनकुचदार जर का तार किंवा खिळा जो असतो तो जर का घेतला धारदार आणि तो त्या छिद्रामध्ये जर का टाकला तर निश्चित प्रकारे त्या आळीला इजा आणि आळी आतमध्ये मारले जाते किंवा दुसरा पर्याय म्हणजे त्या ठिकाणी जे कीटकनाशक आहे अगोदर डायक्लोर नावाचं कीटकनाशक होतं परंतु अलीकडे त्याच्यावर आता बंदी आलेली आहे म्हणून त्याला पर्याय म्हणून आपण मोनोक्रोटोफॉसचा वापर आपण करू शकतो तर मोनोक्रोटोफॉस बोळ्याच्या सहाय्यानं आपण त्या छिद्रामध्ये टाकणं गरजेचं आहे आणि छिद्रा पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपण जी सालखाणारी आळी आहे तिचं रासायनद्रष्ट्या नियंत्रण करू शकतो त्याचबरोबर जी काही योग्य वेळी आपण बोर्ड पेस्ट लावला तर निश्चित प्रकारे ह्या अळीचं जे काही नियंत्रण आहे व्यवस्थापन आहे ते योग्य वेळेत होऊ शकतं आणि याचा प्रादुर्भाव सुद्धा कमी करू शकतो सर मोसंबीवरच्या पिकावरती ह्या वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो हा जो प्रादुर्भाव आहे तो टाळण्यासाठी ज्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करतो तर शासनातर्फे अशा काही उपाययोजना आहेत का किंवा कृषी विद्यापीठ आहेत आपल्याकडची कृषी विज्ञान केंद्र आहे या माध्यमातून शेतकऱ्यांचं काही समुपदेशन होत आहे का, का। निश्चितच फळपिकांच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रसर राज्य आहे महाराष्ट्र शासनाची जी काही भूमिका आहे ती सुद्धा शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल त्यासाठी जास्त जास्त प्रमाणामध्ये फळपिकांचं उत्पादन कसं वाढेल यादृष्टीनेच आहे आणि त्यासाठी मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार बारापासून फळपिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प हा अभिनव असा प्रकल्प चालू केलेला आहे आणि या प्रकल्पाला केंद्र सरकारचा ई गव्हर्नन्स अवॉर्ड मिळालेला आहे दोन हजार चौदाचं पंतप्रधान पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून जे आपला कृषी विभाग आणि जे केंद्रीय स्तरावरील जे काही संशोधन आणि राज्यातील कृषी विद्यापीठ यांचा समन्वयानं उपयोग करण्यात आलेला आहे आणि त्याच्या परभणी या ठिकाणी दिलेली आहे तर आमच्या कीटकशास्त्र विभागामध्ये हा प्रकल्प चालवला जातो या प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी आहेत म्हणजे कृषी सहायक आहे मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्या ठिकाणी जे काही नोटकॅमच्या आधारे म्हणजे अल्टिट्यूड लॅटिट्यूड अक्षांश रेकॉन्स त्या ठिकाणी नोंद करून योग्य वेळी शेतामधून ज्या नोंदी ज्या आहेत ते त्यांच्या मोबाईलचं एक ऍप विकसित केलेला आहे त्याच्या माध्यमातून या नोंदी भरल्या जातात आणि शेतकऱ्यांसाठी पुस्तिका पण त्यांनी केलेली आहे नोंदी भरल्याच्या नंतर ऑनलाईन स्वरूपामध्ये आमच्याकडे येतात त्यानंतर त्या माहितीचं विश्लेषण होऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यांच्या मोबाईलवर व्यवस्थापनाचा जो आहे तो तालुक्याने हा सल्ला दिला जातो त्याचबरोबर कृषी विद्यापीठ आणि जे काही आमचे कृषी विज्ञान केंद्र आहेत त्याच्या माध्यमातून कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा मोसंबी इतर फळपिकांचं प्रशिक्षण केलं जातं त्या प्रशिक्षण शिक्षणाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ज्या काही का पुस्तिका आहेत आता ही पुस्तिका मोसंबीवरील कीड रोग व्यवस्थापनाच्या संदर्भात पुस्तिका आहे परंतु इतरही फळपिकांच्या संदर्भात पुस्तिका आहे किंवा शेतकरी मेळावे वगैरे होतात त्यासाठी अशा प्रकारच्या घडीपत्रिकांचं जातं जातो पोस्टरचा वापर केला जातं अशा माध्यमातून आपण जनजागृती करण्याचं काम जे आहे ते प्रामुख्याने केलं जातं एकूणच आपल्याला असं म्हणता येईल की मोसंबी पिकावरील जी किडी आहेत या किडींचा रासायनिक पद्धतीने आणि जैविक पद्धतीने दोन्ही पद्धतीने नियंत्रण करणं ही काळाची गरज आहे त्यामुळे आपल्याला मोसंबीचं पीक वाचवता येईल मंडळी प्रत्येक गुरुवारी आपल्याला कृषी कृषी दर्शन फोन इन लाईव्ह हा आपला कार्यक्रम प्रसारित होत असतो आता एक नजर पुढल्या गुरुवारच्या कार्यक्रमावरती पुढल्या गुरुवारी म्हणजे चोवीस डिसेंबर रोजी आपल्या कार्यक्रमाचा विषय असणार आहे दुग्ध व्यवसायातील कच्चे दुवे कारणं आणि उपाय आणि यामध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर राहुल देसले सहयोगी प्राध्यापक पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर इथून आपले काही प्रश्न असतील आपण जरूर कळवा मंडळी आपण आमच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपले काही प्रश्न असतील काही प्रतिक्रिया असतील अभिप्राय असतील किंवा आपले काही मतं असतील आपण जरूर व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा ईमेलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे नऊ नऊ सहा नऊ शून्य दोन तीन शून्य आठ एक आणि आमचा ईमेल आयडी आहे डी मुंबई कृषी ॲट जीमेल डॉट कॉम व्हॉट्सअप आणि ईमेल करताना आपण आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता जरूर कळवा आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण पाहू शकता फेसबुकचा माध्यम आहे डब्ल्यू 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 फेसबुक डॉट कॉम स्लॅश ली डी सह्याद्री यूट्यूब आहे डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश ली सह्याद्री या सर्व माध्यमातून आपण कार्यक्रमाच्या पुनप्रसारणाचा आनंद घेऊ शकता सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृषी दर्शन परिवारातर्फे दर मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार